दादासाहेब मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा उमेदवारी अर्जावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बीड यांच्याकडे आक्षेप नोंदवला होता. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने हा आक्षेप फेटाळून लावला. मात्र प्रीतम मुंडे यांच्या अर्जावर आक्षेप का घेतला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातच दादासाहेब मुंडे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर सदरील भाजपच्या मोकाट गुंडांवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बीड येथे काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक रवींद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहूया आता तुमची या प्रकरणाबाबत पुढची दिशा काय असणार. ही घटना माझी व्यक्तिगत घटना नाही आहे. ही घटना संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवारासाठी घडलेली घटना आहे. त्याच्यामुळे यापुढे काय भूमिका घ्यायची ही भूमिकासुद्धा पुरोगामी आघाडीचे सर्व नेते काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना कवाडे गट रिपाई मानवी हक्क अभियान आहे आमच्याबरोबर या जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे या सगळ्या संघटनेचे आणि पक्षाचे पदाधिकारी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बसतील आणि त्यामध्ये धोरणात्मक निर्णय ठरेल की भारतीय जनता पार्टीची ही झुंडशाही कशी मोडून काढायची. आणि आमचं प्रथम प्राधान्य या गोष्टीला असेल की या निवडणुकीमध्ये हे सगळे प्रश्न ज्या कारणामुळे निर्माण होत आहेत खरं म्हणजे या सगळ्या प्रश्नाचं मूळ आहे सत्ता सत्तेत बसलेले मस्तवाल माणसं. आणि म्हणून आता एक चांगली संधी भेटली आम्हाला तर या सगळ्या प्रश्नाचं मूळ जर संपवायचं असेल तर 23 तारखेच्या निकालामध्ये ते दिसलं पाहिजे. आणि म्हणून 18 एप्रिलला जे जे गुंडगिरीला खतपणी घालतात ते सत्ताधारी उलथून टाकण्याची महत्त्वाची जबाबदारी आमची खरं म्हणजे अत्य प्राधान्यानं असेल. आणि म्हणून मतदानाच्या रूपाने मतदानाच्या प्रक्रियेमधून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व ज्या गोष्टीमुळं जिवंत आहे ती खासदारकी खरं म्हणजे आम्ही आमच्या पक्षाकडे घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिलं प्राधान्य त्याच्यासाठी आहे. बाकी आरोपींना अटक करणं ही आमची मागणी तर आहेच परंतु पहिलं प्राधान्य हे निवडणुकीला आहे. अत्यंत निंदनीय घटना लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. दादासाहेब मुंडे नावाच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आक्षेप नोंदवण्याचा प्रकार काल सकाळी केला आणि आक्षेप नोंदवल्यानंतर त्याची सुनावणी 4 वाजता ठेवण्यात आली होती. आणि 4 वाजता सुनावणी ठेवण्यात आल्यानंतर त्यांना 2:30 त्यांना जिवे मारण्याच्या संदर्भामध्ये धमकी देण्यात आली. त्यांच्यावरती हल्ला होण्याच्या बाबतीमध्ये त्यांना फोन आले आणि तशा पद्धतीनं दादासाहेब मुंडे यांनी आपल्या असणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फेसबुक अकाउंटवरती ही बाब त्यांनी सांगितल्यात आली होती की मला माझ्या जीवितला धोका आहे. ही बाब प्रशासनाला माहीत असताना सुद्धा 4:30 प्रशासनाने त्याच्यावरती कुठली दखल घेतली नाही. सुनावणी ज्यावेळेस जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यावेळेस सुनावणी झाली सुनावणीच्या वेळेस सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये संबंधित असणाऱ्या झुंडशाही जोपासणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रतिनिधी म्हणून जे कोणी तिथे होते त्यांनी त्यांना त्या कार्यालयामध्ये त्यांना धमकवण्याचा प्रकार त्यांनी केला. ही मागणी एक आहे. काल या संदर्भामध्ये प्रसार माध्यमांच्या समोर आणि जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या समोर या जी बाब प्रशासनाच्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस झालेली आहे या बाबीमध्ये जिल्ह्यामध्ये जे जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावरती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे. ही घटना होऊन आज 24 तास झालेले आहेत पण आरोपी अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाने त्यांना अटक केलेली नाहीये. माझी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक मागणी आहे 24 तासाचा अवधी आम्ही जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आम्ही देत आहोत. जर 24 तासाच्या आतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या तथाकथित झुंडशाही जोपासणाऱ्या आणि काल जो प्रकार दादासाहेब मुंडेवरती मारहाण प्रकार झालेला आहे याच्या पाठीमागे जे जे कुणी असतील त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही 24 तासाच्या नंतर बीड जिल्हा काँग्रेसच्या पार्टीच्या वतीनं आणि तमाम आमच्या मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही कृती कार्यक्रम देऊ व तो कृती कार्यक्रम या जिल्ह्यातल्या असणाऱ्या पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल त्यांना तो महागात पडेल. आम्ही लोकशाही वरती विश्वास ठेवणारी माणसं आहेत. या देशातलं संविधान जे बदलणारी जी काही विचार प्रणाली आहे अशा पद्धतीचे हल्ले त्यांनी केलेले ज्या पद्धतीनं देशाची लोकशाही बळकट व्हावी आणि आपल्या असणाऱ्या लोकशाहीच्या मध्ये लोकसभा ही सर्वोच्च सभा म्हणून या लोकशाहीला वाचवण्यासाठी जनतेचे प्रश्न आणि आवाज उठवण्यासाठी जे सार्वभौम सभागृह आणि त्या सभागृहाचा प्रतिनिधी कोण असावा
आणि त्यासाठी या निवडणुका ह्या घेतल्या जातात. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या मित्र संघटनेच्या वतीनं आरपीआयचे कवाडे गट असतील याच्या माध्यमातून बजरंग सोनवणे हा लोकसभेचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, आमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकशाही आघाडी घटक पक्षाचे सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांची भूमिका आम्ही मांडली. भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आचारसंहितेच्या माध्यमातून एक जो सामान्य मतदारांना मिळालेला जो अधिकार असतो त्याला जो अधिकार आणि त्याच्यावरती उमेदवार प्रतिनिधी जो कोणत्या राजकीय पक्षाचा असेल त्याच्यावरती आक्षेप घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती. दादासाहेब मुंडे आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये ते काम करत असतात. या आमच्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही उमेदवार आहेत प्रीतम मुंडे, पालवे या खाडे यांच्यावरती आक्षेप नोंदवला. सकाळी आक्षेप नोंदवल्यानंतर